माहिती आपण अभ्यासत आहोत। प्रकरणाचे नाव आहे मागणीचे विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण मागणीची व्याख्या आणि मागणी पत्र या घटकांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण मागणीचे प्रकार आणि मागणी निर्धारित करणारे घटक याचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम मागणीचे प्रकार, पहिला प्रकार सांगितला आहे प्रत्यक्ष मागणी। उपभोक्ता एखाद्या वस्तूची मागणी जेव्हा प्रत्यक्ष करत असेल तेव्हा त्यास प्रत्यक्ष मागणी असे म्हटले जाते। म्हणजे एखादी गरज उपभोक्त्याला प्रत्यक्ष रीतीने पूर्ण करावयाची असेल तेव्हा उपभोक्ता जेव्हा वस्तूची मागणी करत असतो तेव्हा त्यास प्रत्यक्ष मागणी असे म्हटले जाते। प्रामुख्याने प्रत्यक्ष मागणी जी आहे ती दैनंदिन जे काही वस्तूंची त्या ठिकाणी आपल्याला गरज असते अशा वस्तूंची मागणी केली जाते। म्हणजे उपभोक्ता उपभोग्य वस्तूंची मागणी प्रत्यक्ष रीतीने करत असतो। उपभोग्य वस्तू ज्या आहेत अशा वस्तूंची मागणी प्रत्यक्ष करत असतो। उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपड्यांची मागणी अशा ज्या वस्तूंची मागणी आहे या वस्तूंची मागणी उपभोक्ता प्रत्यक्ष करत असतो। म्हणून अशा प्रकारच्या मागणीस प्रत्यक्ष मागणी असे म्हटले जाते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी। जेव्हा एखादा व्यक्ती अप्रत्यक्ष वस्तूची मागणी करत असतो म्हणजे उत्पादन कार्यासाठी उपभोक्ता वस्तूची मागणी अप्रत्यक्ष रीतीने करत असतो अशा प्रकारच्या मागणीस अप्रत्यक्ष मागणी असे म्हटले जाते। अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हटले जाते। आता प्रामुख्याने जेव्हा वस्तूचं उत्पादन करायचं असतं तेव्हा अनेक घटकांची आवश्यकता असते। मग त्या ठिकाणी मजुरांची आवश्यकता असते, कच्चा माल हवा असतो, पाणी आवश्यक असतं, जमीन आवश्यक असते, अनेक घटकांची वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जेव्हा मागणी केली जाते अशा प्रकारच्या मागणीस अप्रत्यक्ष मागणी किंवा परोक्ष मागणी असे म्हटले जाते। तिसरा प्रकार आहे मागणीचा पूरक मागणी। आता पूरक मागणी म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर वस्तूंच्या मागणीबरोबर किंवा इतर कोणत्याही वस्तूबरोबर जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी केली जाते तेव्हा अशा प्रकारच्या मागणीस पूरक मागणी असे म्हटले जाते। आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण या ठिकाणी जर सपोज त्या ठिकाणी दुकानामधून शाई पेन खरेदी केला तर शाई पेन बरोबर आपण शाईची दौत खरेदी करत असतो, कारण शाईची दौत असेल तेव्हाच तो शाई पेन चालणार असतो। पलंग असेल, पलंग खरेदी केला तर पलंगाबरोबर आपण गादीची खरेदी करत असतो, बरोबर। त्याचप्रमाणे कारची खरेदी केली असेल तर इंधनाची खरेदी करत असतो। म्हणजे अशा प्रकारे एका वस्तूबरोबर जेव्हा दुसऱ्याही वस्तूची त्या ठिकाणी मागणी केली जाते अशा प्रकारच्या मागणीस पूरक मागणी असे म्हटले जाते। त्यानंतर चौथा प्रकार आहे संमिश्र मागणी। जेव्हा एका वस्तूची मागणी अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्ता करत असतो अशा प्रकारच्या मागणीस संमिश्र मागणी असे म्हटले जाते। उपभोक्ता जेव्हा एका वस्तूची मागणी अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो अशा प्रकारच्या मागणीस संमिश्र मागणी असे म्हटले जाते। उदाहरणार्थ दूध, दुधाची मागणी आपण अनेक कारणांसाठी करत असतो। दूध पिण्यासाठी वापरतात, दुधाचा चहा बनवितात, कॉफी बनवतात, दही तयार करतात, बासुंदी तयार करतात, विविध कारणांसाठी दुधाची मागणी आपण करत असतो अशा प्रकारच्या मागणीस संमिश्र मागणी असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण विजेची मागणी विविध कारणांसाठी करत असतो। वीज साधन एकच आहे परंतु विजेचा वापर आपण घरामध्ये फॅन चालवण्यासाठी करतो, मिक्सर चालवण्यासाठी करतो किंवा त्या ठिकाणी फ्रीज चालवण्यासाठी करतो, धुणारी जे काही साधन आहे त्याच्यासाठी करतो। म्हणजे विविध कारणासाठी विजेचा वापर आपण करत असतो अशा प्रकारच्या मागणीस संमिश्र मागणी असे म्हटले जाते। पाचवा प्रकार आहे मागणीचा स्पर्धात्मक मागणी। आता स्पर्धात्मक मागणी ही अशा वस्तूची मागणी असते
जी एकमेकाला पर्यायी असते, म्हणजे जेव्हा या ठिकाणी साकार आणि गुण स्पर्धात्मक मागणी आहे, म्हणजे त्या ठिकाणी साखरेची जर किंमत वाढली तर व्यक्ती उपभोक्ता त्या ठिकाणी गुळाची मागणी वाढवतो। त्याचप्रमाणे चहा आणि कॉफी या प्रकारची जी काही मागणी आहे ती स्पर्धात्मक मागणी आहे असे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल। त्यानंतर पुढचा घटक आहे मागणी निर्धारित करणारे घटक। मागणी निर्धारित करणारे घटक म्हणजे काय? हे जे घटक दिलेले आहेत या सर्व घटकांवर वस्तूची मागणी कमी किंवा जास्त प्रमाणात होत असते। पहिला घटक आहे किंमत। आपल्याला माहित आहे कोणत्याही वस्तूची मागणी ही प्रामुख्याने किमतीवर अवलंबून असते, किमतीवर निर्धारित असते किंवा किंमत मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असते। जेव्हा वस्तूची जी किंमत आहे ती किंमत जर कमी झालेली असेल तर अशा वेळेस वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते। तर वस्तूची किंमत त्या ठिकाणी वाढली तर उपभोक्ता त्या वस्तूची मागणी कमी करत असतो, म्हणजे किंमत हा घटक वस्तूच्या मागणीवर प्रभाव पाडत असतो किंवा परिणाम करत असतो। त्यानंतर दुसरा निर्धारित करणारा घटक आहे उत्पन्न। उपभोक्त्याचे उत्पन्न हा घटकही या ठिकाणी मागणीवर परिणाम करत असतो। आपल्याला माहित आहे की उपभोक्त्याचे उत्पन्न त्या ठिकाणी जर जास्त असेल तर त्याचा परिणाम मागणीवर होत असतो। उत्पन्न वाढलं उपभोक्त्याचं तर त्या ठिकाणी वस्तूची मागणी वाढत असते, आणि उत्पन्न जर उपभोक्त्याचं कमी झालेलं असेल तर मागणी कमी केली जाते। म्हणजे अशा प्रकारे उत्पन्नाचाही मागणीवर परिणाम करत प्रभाव पाडत असतो किंवा परिणाम करत असतो। त्यानंतर तिसरा घटक आहे पर्यायी वस्तूच्या किमती। उपभोक्ता ज्या वस्तूंची मागणी करणार आहे त्या वस्तूंच्या मागणी त्या ठिकाणी त्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध जर असेल, जी वस्तू त्या ठिकाणी उपभोक्ता मागणी करणार आहे त्या वस्तूची किंमत वाढली असेल तर त्या ठिकाणी त्याला पर्यायी असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूची मागणी वाढताना आपल्याला दिसून येते। म्हणजे जी वस्तू आपण खरेदी करणार आहोत, समजा साखर खरेदी करणार आहोत, साखरेची किंमत जर वाढलेली असेल तर आपण काय करतो, साखरेला पर्यायी जी काही वस्तू उपलब्ध आहे म्हणजे गुळ, गुळाची मागणी आपण वाढवत असतो किंवा साखरेला पर्याय म्हणून गुळाची त्या ठिकाणी मागणी करत असतो किंवा गुळाचा वापर करत असतो। म्हणजे कमी किमतीमध्ये जर पर्यायी वस्तू उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी उपभोक्ता पर्यायी वस्तूची मागणी करत असतो। त्यानंतर पूरक वस्तूच्या किमती। आता पूरक वस्तूच्या किमती, एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास, एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर जर होत असेल तर त्याला म्हटलं जातं पूरक वस्तू। आपल्याला माहित आहे इंधनाच्या किमती जर कमी झाल्या तर साहजिकच आहे मारुती कार असेल किंवा त्या ठिकाणी फोर व्हीलर असेल, टू व्हीलर आहे, यांच्या मागणीमध्ये त्या ठिकाणी प्रचंड वाढ होताना आपल्याला दिसून येते। परंतु जर इंधनामध्ये जर इंधनाच्या ज्या किमती आहेत त्या जर वाढल्या तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी ज्या काही वाहनं आहेत या वाहन खरेदीवर त्या ठिकाणी होताना दिसून येतो। म्हणजेच इंधनांच्या किमती जर वाढल्या तर वाहनांच्या खरेदीवर, वाहनांची जी खरेदी आहे किंवा वाहनांची जी मागणी आहे ती कमी होताना आपल्याला दिसून येते। म्हणजे पूरक वस्तूंच्या किमतीवर सुद्धा वस्तूची मागणी अवलंबून असते। त्यानंतर वस्तूचे स्वरूप। वस्तूचे स्वरूप हा घटकही मागणीवर परिणाम करत असतो। आपण त्या ठिकाणी जी दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या वस्तूचा जर उपयोग किंवा उपभोग हा आवश्यक असेल, गरजेचा असेल आणि महत्त्वाचा असेल तर अशा वेळेस त्या वस्तूची किंमत त्या वस्तूच्या मागणीवर त्या ठिकाणी त्या वस्तूच्या किमतीचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही। म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक असेल आणि टाळता येण्यासारखा नसेल तर अशा वस्तूची जी मागणी आहे ती किमतीशी निगडीत न राहता ती स्थिर स्वरूपाची असते। म्हणजे गरजेची जी वस्तू आहे त्या वस्तूच्या किमती कितीही वाढल्या तरी ती वस्तू खरेदी केलीच जाते। उदाहरणार्थ मीठ, बरोबर, अशा वस्तूंची खरेदी अशा वस्तूंच्या मागणीवर किमतीचा कुठलाही प्रभाव पडत नाही। त्यानंतर लोकसंख्येचे आकारमान। लोकसंख्येचे आकारमान हा घटकही या ठिकाणी
वस्तूच्या मागणीवर परिणाम करत असतो। एखाद्या प्रदेशामध्ये जर लोकसंख्या जास्त असेल तर अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूची मागणी केली जाते। एखाद्या प्रदेशामध्ये वस्तूचा आकारमान कमी असेल तर अशा प्रदेशामध्ये वस्तूची मागणी कमी केली जाते। उदाहरणार्थ भारत, भारताची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूची मागणी केली जाते। जपान कमी लोकसंख्येचा देश आहे अशा ठिकाणी वस्तूची मागणी कमी आहे असे आपल्याला दिसून येते। म्हणजे लोकसंख्येच्या आकारमानावर सुद्धा वस्तूची मागणी अवलंबून असते। भविष्यकालीन किमतीचा अंदाज, उपभोक्त्याला जर असे वाटले की भविष्यामध्ये त्या ठिकाणी वस्तूची किंमत वाढणार आहे तर अशा वेळेस उपभोक्ता त्या ठिकाणी वर्तमान काळामध्येच त्या वस्तूची मागणी करत असतो, बरोबर की नाही? कारण भविष्यामध्ये त्या वस्तूच्या किमती काय होणार आहे, वाढणार आहे। उपभोक्त्याला जर असं वाटलं की भविष्यामध्ये या ठिकाणी या वस्तूची किंमत कमी होणार आहे तर उपभोक्ता वर्तमान काळात त्या वस्तूची खरेदी न करता भविष्यामध्ये त्या वस्तूची खरेदी करत असतो। म्हणजेच त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये मागणीवर त्याचा परिणाम होत असतो, भविष्यकालीन किमतीच्या अंदाजाचा मागणीवर परिणाम होत असतो। त्यानंतर आठवा घटक आहे जाहिरात। आपल्याला माहीत आहे आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधने असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतो अशा वस्तूंची त्या ठिकाणी वेगवेगळे हिरो असेल, हिरोईन्स असेल अशी त्या ठिकाणी जाहिरात करत असतात आणि या जाहिरातीचा प्रभाव उपभोक्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो। जाहिरात जेवढे जास्त प्रमाणात केली जाते तेवढे त्या वस्तूची मागणी वाढलेली दिसून येते, बरोबर? म्हणजे जाहिरात हा घटकही मागणीवर परिणाम करत असतो किंवा मागणी निर्धारित करत असतो। शेवटचा घटक आहे आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन्स। आपल्याला माहीत आहे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयीचा मागणीवर प्रभाव पडत असतो। उदाहरणार्थ लहान मुलांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना चॉकलेट असेल, कॅडबरी असेल त्यांची त्या ठिकाणी खूप आवड असते, मग अशा वेळेस त्या ठिकाणी अशा वस्तूंची मागणी वाढत असते। तसंच त्या ठिकाणी प्रौढ लोक आहेत ते चहाची त्यांना सवय असते किंवा चहा पिण्याची सवय असते म्हणून त्या ठिकाणी अशा ज्या काही सवयीच्या आणि आवडीच्या वस्तू आहेत अशा वस्तूंवर त्या ठिकाणी वस्तूंची जी मागणी आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते। म्हणजे या वस्तूंची किमती कितीही कमी होऊ द्या किंवा त्या ठिकाणी कितीही वाढल्या तरी त्या वस्तूच्या मागणीवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही। अशा प्रकारे वेगवेगळ्या आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन सातत्याने बदलत असतात आणि या घटकाचाही मागणीवर त्या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो किंवा होताना दिसून येतो। आज आपण या ठिकाणी मागणीचे प्रकार आणि मागणी निर्धारित करणारे घटक या दोन मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाची माहिती आपण अभ्यासत आहोत। प्रकरणाचे नाव आहे मागणीचे विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण मागणी म्हणजे काय म्हणजेच मागणीची व्याख्या, मागणी पत्रकाचे प्रकार आणि मागणी निर्धारित करणारे घटक याचा अभ्यास केलेला आहे। आज आपण मागणीचा सिद्धांत जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे व त्याचबरोबर मागणी सिद्धांताची गृहितके या घटकाचा अभ्यास करणार आहोत। सर्वात प्रथम मागणीचा सिद्धांत किंवा नियम हा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। यामध्ये आपण मागणीच्या नियमाची जी काही प्रस्तावना आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। सिद्धांताचे विधान, तक्ता आणि आकृती इत्यादी घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत। सर्वात प्रथम प्रस्तावना, मागणीच्या सिद्धांताची किंवा नियमाची प्रस्तावना या ठिकाणी अभ्यासणार आहोत। डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 आपले जे पुस्तक आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये मागणीचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे। डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या मते मागणी व किंमत यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे। ओके, प्रस्तावना। त्यानंतर सिद्धांताचे विधान। डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूची मागणी वाढते तर
वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी घटते, हे विधानाचे सिद्धांताचे विधान आपल्याला सांगता येईल. काय लक्षात आलं विधानावरून? की इतर परिस्थिती स्थिर. मग कोणती परिस्थिती स्थिर? आपण जी ही सर्व गृहितके अभ्यासणार आहोत, ही सर्व गृहितके जेव्हा स्थिर असेल तेव्हाच हा सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार आहे. मग इतर परिस्थिती स्थिर असता जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूला असणारी जी मागणी आहे ती जास्त असते. वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते, तर वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी होते, हे विधानाचे त्या ठिकाणी सिद्धांताचे विधान या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे विधान स्पष्ट करण्यासाठी आपल्याला विशिष्ट तक्त्याच्या सहाय्याची किंवा आधाराची आपल्याला गरज आहे. मग आपण या ठिकाणी तक्ता तयार करून घेतलेला आहे, मागणी पत्रकाचा तक्ता. त्या ठिकाणी क्ष वस्तू घेतलेली आहे, कोणतीही वस्तू तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. एक आंबा घ्या, सफरचंद घ्या, कुठलीही वस्तू तुम्ही एक ग्रहीत धरू शकता. क्ष वस्तूची किंमत या ठिकाणी रुपयामध्ये दिलेली आहे, त्या वस्तूला असलेली मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. प्रथम तक्ता त्या ठिकाणी आपण बघूया. 50 रुपये जेव्हा वस्तूची किंमत आहे तेव्हा 1 किलो मागणी केली जाते. 50 रुपयावरून 40 रुपये किलो, म्हणजे या ठिकाणी 10 रुपये किलोने 10 रुपये कमी झालेले आहे वस्तूची किमतीची. 40 रुपयामध्ये त्या ठिकाणी वस्तूची मागणी 2 किलो झालेली आहे. 40 रुपयावरून 30 रुपये त्या ठिकाणी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या ठिकाणी क्ष वस्तूला असलेली मागणी 3 किलो म्हणजेच वाढलेली या ठिकाणी दिसून येते. 30 रुपयावरून 20 रुपये किलो त्या ठिकाणी क्ष वस्तूची किंमत झालेली आहे. या ठिकाणी 20 रुपये किंमत असताना वर त्या ठिकाणी वस्तूला मागणी आहे 4 किलो. त्यानंतर 20 रुपयावरून 10 रुपये किलो जेव्हा वस्तूची किंमत होते म्हणजेच वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी आहे 5 किलो. म्हणजे आपल्याला हे तक्त्यावरून काय लक्षात येते की जसजशी वस्तूची किंमत कमी कमी होते तस तशी वस्तूला असणारी जी मागणी आहे ती वाढताना दिसून येते. वस्तूची मागणी या ठिकाणी वाढताना दिसून येते, म्हणजेच 50 रुपयावरून 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये, 10 रुपये वस्तूची किंमत झाली असता वस्तूला असणारी मागणी 1, 2, 3, 4, 5 म्हणजे त्या ठिकाणी किलोने वाढलेली आपल्याला दिसून येते. हे या ठिकाणी तक्त्यावरून लक्षात येते. मग तक्ता तयार केल्यानंतर तक्त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देणे अपेक्षित आहे. जे आत्ता मी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. आता तक्त्यावरून आपल्याला आकृती तयार करायची आहे. आकृती तयार करून घेतलेली आहे. क्ष अक्षावर काय दर्शवलेली आहे? वस्तूची मागणी. कशामध्ये दाखवलेली? किलोमध्ये दर्शवलेली आहे. ई अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे, त्या ठिकाणी जी रुपयामध्ये दाखवलेली आहे. या ठिकाणी बघा, जेव्हा जेव्हा 50 रुपये वस्तूची किंमत असते तेव्हा वस्तूची असलेली मागणी 1 किलो आहे. 40 रुपये किलो वस्तूची किंमत असताना 2 किलो मागणी केलेली आहे. 30 रुपये किलो वस्तू असताना 3 किलो वस्तूची मागणी केलेली आहे. 20 रुपये किलो वस्तू असताना 4 किलोची मागणी केलेली आहे. आणि 10 रुपये किलो वस्तू असताना 5 किलोची मागणी या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. मग या ठिकाणी जी आकृती तयार झालेली आहे जी त्या ठिकाणी मम हा या ठिकाणी मागणी वक्र दाखवलेला आहे, जो डावीकडून उजवीकडे कुठे जातोय? खाली जाताना दिसत आहे. मम हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे खाली जाताना दिसत आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला ही मागणीच्या सिद्धांताची तक्त्यावरून आपण ही आकृती तयार केलेली आहे. आणि लक्षात, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम गृहितकांसह किंवा मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा असा प्रश्न 100% असतोच. त्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी हा सिद्धांत माहीत असणं किंवा व्यवस्थित लिहिता येणं अपेक्षित आहे. सर्वात प्रथम प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावनेनंतर सिद्धांताचे विधान, ज्याला 2 मार्क असतात ते विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची सुरुवात इतर परिस्थिती स्थिर या वाक्यापासून करणं अपेक्षित आहे. नंतर तक्ता तयार करणं गरजेचं आहे. तक्त्याचं स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. आणि नंतर आकृती तयार करून आकृतीचं सुद्धा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. इथे आपण स्पष्टीकरणामध्ये सांगू शकतो
अक्षावर वस्तूची मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहे, य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे 50 रुपये किलो वस्तूची वस्तूची किंमत असताना 1 किलो मागणी केलेली आहे 40 रुपये किलोनी, 2 किलो 30 रुपयांनी, 3 किलो 20 रुपयांनी, 4 किलो आणि 10 रुपये किलो किंमत असताना 5-10 रुपये किलो 10 रुपये जेव्हा वस्तूची किंमत असते तेव्हा 5 किलोची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी असे लक्षात येते की मम्मा हा जो मागणी वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे खाली खाली येताना दिसून येतो. या आकृतीवरून असे लक्षात येतं की मागणी व किंमत यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. ओके, एवढं येणं अपेक्षित आहे. यानंतर आपण मागणीच्या नियमाची गृहितके या ठिकाणी अभ्यासूया. आता हा जो सिद्धांत आपण या ठिकाणी बघितलेला आहे हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी लागू होण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या काही गृहितके म्हणजे कंडिशन्स अटी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या कंडिशन जेव्हा कम्प्लीट होतील किंवा पूर्ण होतील तेव्हाच हा सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार आहे. व पहिलं गृहितक काय आहे, स्थिर उत्पन्न पातळी. उपभोक्त्याला मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी उपभोक्त्याचे उत्पन्न पातळी स्थिर असावी लागते. जर उत्पन्न वाढले तर त्या ठिकाणी मागणीचा सिद्धांत अनुभवास येणार नाही. दुसरं गृहितक सांगितले लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. लोकसंख्येचे आकारमान म्हणजे लोकसंख्या कमी किंवा जास्त होता कामा नये तेव्हाच हा सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार आहे. जर देशाची लोकसंख्या वाढली तर त्याचा त्या ठिकाणी मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. तिसरं गृहितक सांगितलेलं आहे पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. उपभोक्ता ज्या वस्तूची त्या ठिकाणी उपभोग घेत आहे त्या वस्तूला असणारे जे काही पर्याय त्या वस्तूला असणारा पर्याय त्या ठिकाणी त्या पर्यायी वस्तूची किंमत स्थिर असावी लागते. पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार नाही. चौथं सांगितलेलं आहे गृहितक पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तू, आता पूरक वस्तू म्हणजे काय, जेव्हा एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू आपल्याला खरेदी करावी लागते किंवा त्याची मागणी करावी लागते त्याला म्हटलं पूरक वस्तू. मग पूरक वस्तू आपल्याला माहिती आहे शाई पेन आणि शाईची दौड किंवा पलंग आणि गादी. त्याचप्रमाणे आपल्याला याची अनेक पूरक वस्तूची अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील जी त्या ठिकाणी आपण ज्या वस्तू त्या ठिकाणी निवडलेल्या आहे उपभोक्त्याने ज्या वस्तूंची निवड केलेली आहे त्या वस्तूची जी काही पूरक वस्तू आहे म्हणजे त्या ठिकाणी कारची खरेदी केलेली आहे मग कारसाठी त्या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल या पूरक वस्तूंची आवश्यकता असते आणि अशा वस्तूंच्या किमती कमी जास्त झाला तरी त्या ठिकाणी मागणीच्या सिद्धांतावर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. म्हणून मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असाव्या तेव्हाच हा सिद्धांत अनुभवास येणार आहे. त्यानंतर पाचवा गृहितक सांगितले भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. आपल्याला माहीत आहे भविष्यामध्ये जर वस्तूच्या किमती कमी किंवा जास्त होणार असेल तर त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. हा परिणाम दिसून येऊ नये किंवा हा परिणाम होऊ नये यासाठी मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी भविष्यामध्ये ज्या वस्तूंच्या किमती आहेत या किमती बदलणार नाही अशी अट या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचे आहे. त्यानंतर आवडी निवडी सवयी फॅशन इत्यादीमध्ये बदल नाही. आपल्याला माहीत आहे उपभोक्त्याच्या आवडी निवडी सातत्याने बदलत राहत असतात. उपभोक्त्याच्या ज्या वेगवेगळ्या सवयी आहेत सवयीमध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसून येत आहे. तसेच फॅशन्स दररोज त्या ठिकाणी आपल्याला फॅशनमध्ये बदल झालेला दिसून येतो. ह्या घटकाचा मागणीवर परिणाम होत असतो आणि म्हणूनच मागणीचा नियम अनुभवास येण्यासाठी हे जे काही कंडिशन सांगितलेले आहे उपभोक्त्याची आवडनिवड सवयी फॅशन या इत्यादी घटकांमध्ये कोणताही बदल होता कामा नाही. त्यानंतर करविषयक धोरणात बदल नाही. आपल्याला माहीत आहे सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे कर त्या ठिकाणी लोकांवर लादत असते. या कराच्या धोरणामध्ये जर सरकारनं बदल केला तर साहजिकच आहे त्याचा मागणीवर परिणाम होताना दिसून येतो. म्हणून मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी जे करविषयक धोरण
धोरण आहे त्यामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा बदल करता कामा नये। हा बदल त्या ठिकाणी केला नाही तर आपल्याला मागणीचा सिद्धांत या ठिकाणी अनुभवास येणार आहे। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी मागणीचा सिद्धांत किंवा नियम गृहीतकांसह या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। ही सर्व सात गृहीतके या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे। धन्यवाद।